नमस्कार मित्रांनो आज आपण वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन या विषयाच्या संदर्भामध्ये प्रथम सत्र परीक्षा दोन हजार वीस एकवीसची प्रश्नपत्रिका पाहतोय पन्नास मार्काची ही प्रश्नपत्रिका असते कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका असू शकेल एक सरावासाठी प्रश्नपत्रिका आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ही प्रश्नपत्रिका सोडून आपल्या शिक्षकांना पाठवा घरी जरी असले तरी, तरी तुम्ही त्याचा अभ्यास करून ही क्वेश्चन पेपर घरी सोडू शकतात आणि आपल्या शिक्षकांना पाठवून त्याच्यामध्ये कुठल्या चुका आहेत का कुठल्या प्रश्न लिहायचे राहिल्या कशा पद्धतीने हा लिहायला ले पाहिजे नव्हता याविषयीची माहिती त्यांच्याकडून विचारून घेऊ शकता म्हणजे आपल्याला बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये सुधारणा करता येतील पहा प्रश्न पहिला दिलेला आहे एका वाक्यात उत्तर लिहा पाच प्रश्न दिलेत पाच प्रश्न सोडायचे आहेत पर्याय नाही आहेत ब आहे उपप्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये पुढील विधान विधानांसाठी शब्द किंवा शब्द संज्ञा सुचवा यामध्ये देखील पाच प्रश्न दिलेले आहेत पाच प्रश्न सोडवायचे आहेत क आहे रिकाम्या जागा भरून विधाने पूर्ण करा पाच यामध्ये विधानं दिलेली आहेत ती देखील आपल्याला ह्या ठिकाणी पूर्ण करायची आहेत स्क्रीनशॉट काढत चला म्हणजे व्हिडिओ थांबून स्क्रीनशॉट काढा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे तुम्हाला सगळे प्रश्न व्यवस्थित समजतील आणि लिहून देतील घेता येणार आहे प्रश्न दुसरा आहे पुढील संज्ञा स्पष्ट करा कोणत्याही दोन सोडवायचे आहेत चार संज्ञा दिलेल्या आहेत अं चारही संज्ञा या ठिकाणी तुम्ही पाहू चार चारपैकी आपल्याला दोन सोडवायचे आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा आहे टिपाले लिहा कोणत्याही दोन टिपाले यायचे आहेत तीन दिलेल्या आहेत आपल्याला तीन दिलेले आहेत कोणत्याही दोन सोडवायचे आहेत त्यानंतर प्रश्न चौथा आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणत्याही दोन तीन दिलेले आहेत तीन पैकी कोणतेही दोन प्रश्न सोडायचे आहेत प्रश्न पाचवा पुढील विधाने बरोबर ते सकार स्पष्ट करा कोणतेही दोन सोडवायचे आहेत तीन दिले जाणार आहेत तीन आहेत आपल्याला तीन प्रश्न दिलेले आहेत याचेही स्क्रीनशॉट काढून घेतलं तर तुम्हाला लिहायला सोपं होईल त्यानंतर जाऊयात शेवटच्या प्रश्नाकडे शेवटचा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा कोणत्याही एक दोन प्रश्न आहेत दोन पैकी कुठल्याही एक सोडाचे संयुक्त भांडवली संस्थेची व्याख्या सांगून तिचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा किंवा व्यापारी बँक म्हणजे काय तिची प्राथमिक कार्य स्पष्ट करा अशा पद्धतीने ही वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन ह्या विषयाच्या संदर्भातील प्रश्नपत्रिका होती याचेही प्रश्न सोडून आपल्या शिक्षकांना पाठवा आणि त्यामध्ये कुठली चूक आहे कुठली अजून इम्प्रुवमेंट करणं आपल्याला गरजेचं आहे याविषयीची माहिती जाणून घ्या जेणेकरून आपल्याला पुढचे प्रश्न पत्रिका सोडवत असताना त्यामध्ये सुधारणा करता येतील चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकांसोबत तोपर्यंत नमस्कार